नमस्कार मंडळी, मी रुपाली वानखेळे सो सिंपल या चॅनलवर आपलं स्वागत करते. आज आपण शिवणार आहोत अशा डिझाईनचा गळा. तर चला माप घेऊ, कापू आणि शिवून बघू. असं माप घेऊ आपण. ब्लाऊजची उंची आहे 12, गळ्याची उंची आहे 8.5, मोंढा आहे 6 आणि शोल्डर 9 आणि शोल्डरमधून गळा आहे 5. कटिंगसाठी आता आपल्याला माप टाकायचं आहे कापडावर. तर ब्लाऊजची उंची 12 होती, ती आपली अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली, आपण 12.5 घेतली. चेस्टचं माप आपलं 8 होतं, तर 8चं 1 इंच मार्जिन आणि 1 इंच टक्समध्ये जाणार मागच्या, असं 10 हे घेतलं. हेच माप इथून 10 टाकलं आणि हा आपला तयार झाला चौकोन. या चौकोनामध्ये मोंढा 6 होता, तो 6 ला 6 घेतला आणि मोंढ्याच्या तिथून 1.5 इंच तिरकस माप टाकलं आणि हा अर्ध गोलाकार जोडला. शोल्डर आपलं 9 होतं, 1 इंच जास्त एक्स्ट्रा घेतला आणि 10 झालं, ते 10 निम्म 5 मधून आपल्याला 2.25 इंचाचा गळा काढला. आपण गळा कट केला इथून आणि उरलेलं आपलं शोल्डर. गळ्याची उंची 8.5 आहे आणि गळा आपल्याला पंचकोनी घ्यायचा आहे डिझाईनच्या दृष्टीने. तर हे 8.5 वर इथे माप आणि 8.5 वर इथे आणि पंचकोनीचा कॉर्नर जिथून काढायचा आहे ते 6 इंचाचं माप आहे आपलं. तर हा आपला पंचकोनी गळा. आता हे आपण कटिंग करून घेऊ. हा झाला आपला कटिंग. हे आपण कट करून घेतलेलं मापात कट केलेलं हे अस्तर आपलं आता मूळ कापडावर ठेवून आपण हे कापून घेऊ. हे झालं आपलं तयार. हा आपला मेन कापड आहे आणि हा अस्तरचा कापड आहे. हे एकूण एकाला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत गळ्याच्या बाजूने. आपण पहिले हे जोडून घेऊ. ही आपण अशी टिप मारून घेतली ही आणि हे जे 3 कॉर्नर आहेत यांना आपल्याला कट मारून घ्यायचं आहे बारीक. आणि आता हे असं पलटवून अस्तर आतमध्ये टाकायचं आहे आणि वरचा मूळ कापड जो आहे आपला मापात ब्लाऊजचा तो वर घ्यायचा. आणि यावरून आपल्याला एक आता दाब टीप द्यायची आहे. हा झाला आपला पंचकोनी गळा दाब टीप देऊन तयार झालेला आहे. आता 2 साईडनं आपल्याला फक्त टक्स घ्यायचे आहेत. तर टक्सची उंची 4.5 इंच घ्यायची आहे आणि इथनं 1/2 इंच फोल्ड टाकून टक्स मारून घ्यायचे. आता ह्या अशा स्ट्रेचेबल ताणल्या जातील अशा पट्ट्या 1 इंचाच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि त्याला असं एका साईडला शिवून आपण जे पाठीला बांधतो जे बंद त्या टाईप बंद तयार करायचा. फक्त तो जेवढा थोडासा 1/2 इंचापर्यंत तरी पलटल्यानंतर जाड राहायला पाहिजे असा तयार करायचा आहे. तर आपण तसे बंद तयार करून घेऊ. आता आपला बंद तयार झाला, पलटून पण घेतलेला आहे. आता हा जस म्हणजे लेस सारखा आपल्याला हा वापरायचा आहे इथे. तर त्याआधी आपल्याला हे डिझाईनचं प्लॅनिंग आपण करणार आहोत. तर हा गोट इथं लावायचा कसा, त्यासाठी आता हा पंचकोनी गळा घेतलेला आहे आपल्याला. हा सर तो गोट लावत आणायचा आहे इकडून इथपर्यंत आणि इथे एक कॉर्नर घ्यायचा आणि तिथून एक लाल गोट इकडनं लावायचा आपल्याला आणि दुसरा इकडून लावून या लाल रेषेवरून आणून इथं आणायचा. आता हे इकडनं लावून घेऊ आपण असा. हा गोट आपण असा शिवून. तर हे आपण अशी लाल कलरची पट्टी जोडून घेतली.
पण लक्षात ठेवा सगळ्यात पहिले ही लाल कलरची पट्टी आपण जोडून घेतली, त्यानंतर या बाजूला ही लेस लावून घेतली, पहिले ही जोडून घ्यायची, त्यानंतर ही त्याच्या वरतून आणायची इथून। तर आता हे इकडच्या सारखीच आपण ही इथे अशी शिवून घेणार आहोत, याच्या साईडनं बरोबर अशी। हा झाला आपला डिझायनर गळा तयार। हा आपल्याला आवडला तर याला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।